दोस्तों, महिला नमस्ते पब्लिक चैनल। दोस्तों, कलेक्टर ऑफिस में कल जो है एक प्रेस कॉन्फ्रेंस करी गई, उसके अंदर जो है सारे पत्रकारों को बुलाया गया और जिला अधिकारी जो श्रीमती रेवती मैडम है वो उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस करा और प्रेस कॉन्फ्रेंस करके सारे लोगों से वोट डालने की अपील की गई है। जो लोग छुट्टियों में जाने वाले हैं घर या कहीं बाहर जाने वाले हैं, जो छुट्टी मनाने जाने वाले हैं, उनको सबसे रिक्वेस्ट की गई है कि सब लोग अपना वोट का जो आपका एक अधिकार है, जो अधिकार कोई छीन नहीं सकता है, एक ही एक आपका अधिकार है जो कि आप वोट डाल सकते हो। वोट के अंदर बड़ी शक्ति है और बड़ी ताकत है वोट के अंदर। कार्यक्रम राबवण्यासाठी शाळा आहेत जिल्ह्यामध्ये, ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या शाळेतल्या मुलांना आपण मतदानाची प्रक्रिया समजावून त्यांनी आपल्या पालकांना हट्ट करणं किंवा मतदानाचा हक्क आहे तो राबवणं आणि पालकांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे। वेगवेगळ्या कम्युनिटीज असतील किंवा वेगवेगळ्या रेसिडेन्शियल पार्ट्स आहेत, बिल्डिंग्स आहेत, जिथं स्लम एरिया आहे, झोपडपट्टी आहे, त्या सगळ्या विभागातनं जाऊन आपल्या जे काही आमचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी तिथे जाऊन मतदानाची प्रक्रिया आणि मतदानाचं महत्त्व या चुनाव पाठशाला अंतर्गत सांगितलेलं आहे। आपल्या जिल्ह्यात जवळजवळ आता 2000 शाळांमधून चुनाव पाठशाळांचा कार्यक्रम सगळ्यांनी राबवलेला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद येतो आहे। त्याचे फोटोज आहे, मी आता एक पुस्तक तुम्हाला देते, त्याच्यामध्ये आम्ही ज्या ज्या ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत त्या सगळ्यांची माहिती त्याच्यात आहे। तर या चुनाव पाठशाळांच्या माध्यमातून आपण सर्व मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये ठाणे जो जिल्हा आहे किंवा ठाणे शहर जे आहे तिथं रोटरी क्लब हे मोठ्या संख्येने आहेत, जवळजवळ 98 रोटरी क्लब जिल्ह्यामध्ये आहेत। तर आपण त्यांची मदत घेतलेली आहे की त्यांनी ते जे काही सोशल वेलफेअरची कामं करतात तर त्यांनीसुद्धा त्यांच्या या 98 जे त्यांचे वेगवेगळे क्लब्स आहेत त्यांच्यामार्फत त्यांनी लोकांमध्ये मतदान जनजागृती करावी। त्यानंतर आपण एक 2019 का जो इलेक्शन है, आप जैसे सब लोग जानते हो कि किस तरीके से मतलब एक हम 5 साल परेशानी उठाए हैं, तो इस परेशानी को लेके एक बहुत अहम मुद्दा है ये 2019 का इलेक्शन। तो ये न्यूज के जरिए से मैं बताना चाहता हूँ लोगों से कि मतलब सब लोग वोट डाल के अपना फिर कहीं भी जाए घूमने फिरने और वोट अपने दोस्तों से भी और अपने सगे वालों से भी ये कह के जाए कि हाँ भाई वोट डालना है और वोट भारी से भारी मात्रा में डालना है ताकि ये वोट की ताकत ये सबको अंदाजा हो जाए कि ये क्या होता है। तो मैं इस न्यूज के जरिए से अपील करूंगा, जो चैनल है पब्लिक चैनल, उस पब्लिक चैनल के भी तरफ से मैं कहूंगा कि सारे लोग वोट डाल के जाएं, ये मेरी रिक्वेस्ट है। मैं लाल मोहम्मद शेख फिर एक नए न्यूज के साथ हाजिर हूंगा, जब तक के लिए नमस्कार।